आम्ही निघालेलो आहे प्लॅटिनम 52 रिसॉर्ट, जे की भोर इथं आहे. पुण्यापासून साधारण ते 52 किलोमीटर अंतरावरती आहे. तर तिथे आता आपल्याला पोहोचायला लागणार आहे साधारण 1.5 तास. आता 4 वाजलेले आहेत, म्हणजे साधारण 6 वाजेच्या आसपास आम्ही तिथे पोहोचू. आणि आजची रात्र आज आम्ही तिथेच काढणार आहोत, म्हणजे 1 डे स्टे आहे. उद्या संध्याकाळी 5-6 दरम्यान पुन्हा आम्ही परत येणार आहोत. कायरा पण रेडी आहे, रिशा पण रेडी आहे, मम्मा वरती सामान आणायला गेली आहे. ती आल्यानंतर आम्ही इथून निघणार आहोत. सगळे बॅग बिग सगळं घेतलेलं आहे, कायऱ्याची सीट सुद्धा घेतलेली आहे, फक्त गॉगल राहिले. तर गॉगल आणायला मम्मा वरती गेलेली आहे. आणि मग तिथे क्रिशा स्विमिंग करणार आहे, मजा करणार आहे, मस्ती करणार आहे. तर ते सगळं तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल. इकडे काय काय करणार आहे तुम्हाला? हा, आणि काय तिथं खूप काय काय ऍक्टिव्हिटीज, मग ते सगळ्या तुला करायला मिळेल. हा, तू तो मेसेज नीट वाचला का? त्याच्यात मम्माचा मोबाईल घे आणि तो मेसेज नीट वाच, म्हणजे मग कायरा पण खूप एक्सायटेड आहे. कायराची सेकंड ट्रिप आहे आणि क्रिशाने बघ कसा गॉगल घातलाय. कायू कायू भू चालली भू. तर आता आपण तिथे पोहोचू, साधारण 1.5 तास आपल्याला तिथे पोहोचायला लागणार आहे. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, आता सकाळचे 8 वाजलेले आहेत. काल आम्ही संध्याकाळी इथे 6:30 पोहोचलो. 6:30 पोहोचल्यानंतर आम्ही रूममध्ये चेक इन केलं, थोडा वेळ स्विमिंग पूलमध्ये थोडासा टाइमपास केला. त्याच्यानंतर मग आम्ही रात्री पुन्हा रूमवरती आलो, थोड्या गप्पा मारल्या, जेवलो वगैरे, झोपलो. आणि त्याच्यानंतर सकाळी 6 उठलो आणि आत्ता वाजलेले 8. आता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेलो आहे आणि जर चहा मिळाला तर चहा घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कायू पण उठलेली आहे. ऐ कायू, आणि सगळे गप्पा मारत बसलेत. तर आता थोड्याच वेळात आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे. ब्रेकफास्ट केल्यानंतर कदाचित पुन्हा स्विमिंग पूलमध्ये जाणार आणि त्याच्यानंतर परत मग दुपारी जेवण आणि मग संध्याकाळी चहा घेऊन इथून निघणार आहे. काय करते काय करते? ऐ कायो, फर्स्ट करून आम्ही निघालेलो आहे पुन्हा रूम वरती आणि आता कायूचं आवरायचं आहे, आंघोळ करायची आहे. आम्ही सगळेजण आंघोळ करणार आहे आणि मग कायूची फोटोग्राफी करायची ना कायूला. आणि काही लोक स्विमिंग पूल मध्ये जाणार आहेत. चला आता आपण पटापट आवरूयात आणि परत स्विमिंग पूलच्या इथे जाऊया. बॅग 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 एकदम माझं पाखरू.
एकदम भारी येते हा ते काय यू ओय चल तिकडे बस दुपारचे 1 वाजलेले इथे कायू पण झोपलेली आहे. आता मस्त सगळे स्विमिंग पूल मध्ये जाऊन आले. स्विमिंग पूल मध्ये जाऊन आल्यानंतर सगळे जण आवरून आता जेवायला जाणार आहेत. जेवल्यानंतर मग मला वाटतं संध्याकाळचा 4 वाजताचा टी घेऊन आम्ही इकडनं निघणार आहे. तर आता दुपारी जेवायला व्हेज असणार आहे. काल संध्याकाळी नॉन व्हेज होतं. आणि इथले रूमचे जे चार्जेस आहेत ते पर पर्सन आम्हाला 1650 रुपये पडले. आणि ज्या चांगल्या रूम्स आहेत म्हणजे जे चांगले कॉटेजेस आहेत त्याचे 2250 रुपये पर पर्सन रेट आहे. काल जर तुम्हाला नॉनव्हेज हवं असेल तर 100 रुपये एक्स्ट्रा त्याच्यासाठी तुम्हाला पे करायचे. तर आता दुपारचं जे आहे ते व्हेज जेवण असणार आहे. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. फक्त त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पे करायचे असतात. तर आम्ही काल सुक्कं चिकन घेतलं होतं एक्स्ट्रामध्ये. तर ते असं 2 किलो घेतलं होतं. तर ते पर किलोला 800 रुपये रेट असे त्यांनी रेट्स लावले होते. आम्हाला जे कॉटेज मिळालेलं आहे तर हे आत्ता जिथं मी उभा आहे ते कॉटेज आणि समोरचं कॉटेज असे 2 कॉटेज आणि तिकडच्या बाजूला 1 कॉटेज मिळालं असे 3 कॉटेज आम्ही घेतलेले आहेत. तर आमचं जे कॉटेज आहे आत्ताचं तर त्या कॉटेजमध्ये साधारण 2 रूम आहेत. एक ही आणि एक इथे आतमध्ये 1 रूम आहे. आणि एका रूममध्ये तुम्हाला डबल बेड आणि दुसऱ्या रूममध्ये इथे डबल बेड असे मिळतात. आणि याला इथनं टॉयलेटचा ॲक्सेस आहे. आणि इकडची जी रूम आहे त्याला इकडनं टॉयलेटचा ॲक्सेस आहे. तर हे टॉयलेटला दोन्हीकडनं ॲक्सेस आहे. म्हणजे एकूण या कॉटेजमध्ये 4 लोक राहू शकतात. आणि काही उठलेली आपली. या रिसॉर्टच्या मागे एक किल्ला आहे. त्याचं नाव आहे रोहिडा फोर्ट. मजा आली तिकडं बघ. मजा आली ना स्विमिंगला. असं आवडतं ना. 1 वाजलेले आहेत आणि आम्ही लवकरच जेवायला जाणार आहे. आज जेवायला आहे व्हेजिटेरियन. काय करते? चल येते तू माझ्याकडं. शी कृष घाण. चल. तर आत्ता वाजलेले आहेत 4:30 आणि सगळेजण मस्तपैकी झोपलेले आहेत. आता थोड्याच वेळात सगळे उठतील. मग चहा प्यायचा, थोडंसं काहीतरी खायचं. ॲक्च्युली काल संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही आलो तर त्यावेळेस भेळ आणि भजी आणि चहा होता. आज काय आहे मेनू माहीत नाही. आज दुपारचा मेनू जो होता तो व्हेज जेवण होतं. आता थोड्याच वेळामध्ये सगळेजण उठतील. मग आम्ही ब्रेकफास्टला जाऊ आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी जाऊ. ग्रुप फोटो काढायचे तिकडे काढू ना. चला
शीतल कशी झाली ट्रिप ओव्हरऑल? एकदम छान. रिव्ह्यू दिले मी त्यांना, एकदम छान ट्रिप झाली. नायरा आणि कृष्णाने पण एन्जॉय केली ट्रिप. खरा रिव्ह्यू दिला का खोटा रिव्ह्यू दिला? खराच दिला. नाही तुझी ट्रिप छान झाली पण बाकी इथलं सगळं आवडलं. ओव्हरऑल चांगलं होतं. चल क्रिशू. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आम्ही जस्ट चेकआउट केलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी. जाताना रस्त्यामध्ये ऑन द वे कुठेतरी चहा पिण्यासाठी थांबणार आहे आणि त्याच्यानंतर सगळे आपापल्या घरी जाणार आहेत. तो ओव्हरऑल ट्रिप खूप छान झाली आमची आणि रिसॉर्टसुद्धा चांगलं होतं. तर तुम्ही आता व्हिडिओ बघितलाच असेल. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचं चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.